तुळजापूर सोलापूर महामार्गावरील तुळजापूर घाटामध्ये रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच रस्त्याच्या बाजूने नाल्यात तुंबून नालीचे पाणी रस्त्यावर पसरत आहे। या नालीच्या पाण्यामुळे दुर्गंध सुटला असून नागरिक वाहनधारकांना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने खड्डे नालीचे काम झाडे झोडपे काढण्यात यावे अशी वाहनधारक नागरिकांमधून मागणी होत आहे। दिनांक 26 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सव घटस्थापना असून आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त सोलापूर तसेच विविध ठिकाणातून तुळजापूर येथे दर्शनासाठी येत असतात। सदर रस्त्यावरून वाहने चालविणे जिकरीचे होत आहे। या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून नालीचे पाणी झाडे झोडपे वाढले असून सदरील खड्डे दूर अंतरावरून दिसून येत नसल्याने वेगात आलेल्या वाहनांना अचानक ब्रेक दाबावे लागते, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। तरी प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच झाडे झुडपे काढावे अशी मागणी होत आहे। धनराज न्यूज साठी आमिर शेख, तुळजापूर।